जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा। प्रार्थना केली की उद्या इंडिया जिंकायला पाहिजे। आता मी 12 इयर्स आहे, आता क्रिकेट खेळायला सुरुवात केलंय। मला इंडियामधले सगळे प्लेयर्स आवडतात असं काही नाही इंडिविज्युअली, पण ऑल प्लेयर्स म्हणजे सगळे प्लेयर आवडतात, विराट कोहली स्पेशली। आणि आता आम्ही या वर्षी आम्ही वर्ल्ड कप जिंकणारच, 2003 रिवेंज आम्ही घेणारच, आणि 2023 आम्ही वर्ल्ड कप आमच्या घरी आणणार। आपण इंडियाने जर टॉस जिंकला तर आपण बॅटिंग घेतली तर आपण 300 पुढे स्कोर लागला तर मॅच जिंकू आपण, आणि 2023 वर्ल्ड कप आपण इंडियामध्येच आणणार। काय रणनीती असेल, वातावरण कसं असेल? वातावरण एकदम चांगलं असणार, हवामान एकदम चांगल्यापैकी। पीच कसं असेल? पीच टर्निंग पॉईंट असणार आहे, स्पिनरला जास्त उपयोगी होणार आहे पीच। एकदम फुल वातावरण आहे, जवळजवळ 2 ते 3 लाख पब्लिक तिथं असणार आहे अहमदाबादला। टॉस आपण जिंकला की आपण पहिली बॅटिंग करून, इंडिया टॉस करून बॅटिंग करून आपण 300 पुढं स्कोर केला की मॅच जिंकली आपण। फायनल आहे उद्या आपली, आणि त्यासाठी आम्ही आज सगळेजण आलो आहे कसबा गणपतीला, आणि आम्ही साकडं घातले की उद्याचा वर्ल्ड कप हा आपण जिंकला पाहिजे कुठल्या परिस्थितीत, आणि आपणच जिंकणार 100%। आपण 10 मॅच एवढ्या चांगल्या खेळल्यात, आपले सगळे प्लेयर आता फॉर्ममध्ये आहेत, आणि एक टीम म्हणून 11 च्या 11 जण आज टीम म्हणून खूप चांगलं प्रत्येकजण आपापली जबाबदारी करत आहे। तरीसुद्धा आम्ही बापाच्या चरणी आलो आहे की बापा हा वर्ल्ड कप आपल्याला जिंकायचा, आपल्याला तो बदला घ्यायचा ऑस्ट्रेलियाबरोबर 2003, आणि 100% खात्री आहे सर्व भारतवासियांनी की आपण हा वर्ल्ड कप जिंकणार। भारत ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपचा अंतिम सामना होत आहे, अहमदाबाद स्टेडियममध्ये हा सामना रंगत आहे, मात्र पुण्यातील क्रिकेट प्रेमींनी आणि ह्या पुण्यातील बाल क्रिकेट प्रेमींनी आज कसबा गणपतीला आरती करून भारत हा विश्वकरंडक जिंकेल अशी प्रार्थना केलेली आहे। कॅमेरामन पियुषासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।